एका शहरामध्ये अमीरचंद फापडा विकत असायचा आणि त्याची मदत जय करत असायचा. अमीरचंद जयला महिन्याच्या शेवटी त्याला काही पैसे देत असायचा, ज्यामध्ये जयचा खर्च चालत असायचा. जयचे आई बाबा नाहीयेत. एका दिवशी जयने सकाळी टपरीला साफ केलं. काही वेळातच तिथे ग्राहकांची गर्दी झाली आणि सगळे फाफडा खायला लागले. तेवढ्यात तिथे अमीरचंद आला. अरे वा, तू खूप कामाचा आहे. माझ्या यायच्या आधी सगळं काम सांभाळून घेतोस. जिम्मेदारी मोठी गोष्ट असते ना. हो हो, आणि एक गोष्ट मी तुला सांगणं विसरूनच गेलो. कुठली गोष्ट? मी आता ठेल्याने दुकान उघडत आहे. वा सेठजी, हे तर खूप आनंदाची गोष्ट आहे. हो, मला आज खूप काम आहे. तू फापडा विक, मी संध्याकाळी येतो. अमीरचंद निघून गेला. तेवढ्यात तिथे एक मुलगा राघव आला. त्याला फाफडा विकत घ्यायचं होतं, परंतु राघव दूरच फाफडा बघत होता. तेव्हा जयने त्याला विचारलं, काय झालं राघव, आज फाफडा नाही खायचाय का? मी फाफडा खायला आलो होतो, पण आता माझ्या लक्षात आलं आहे की माझ्याकडे पैसेच नाहीये. तर यामध्ये विचार काय करायचा? मी माझ्याकडनं तुला पैसे देणार. धन्यवाद भावा, मी तुला नंतर पैसे देणार. राघव फाफडा खाऊन तिथून निघून गेला. अशा प्रकारे येणाऱ्या कितीतरी लोकांना जय फाफडा खायला देत होता, जे अमीरचंदला अजिबात पसंत नव्हतं. संध्याकाळी अमीरचंद परत आला. आज किती माल विकला गेला? आज थोडा फाफडा शिल्लक राहिलाय. काही नाही, उद्या काम येणार. हो पण काय बोल. मी विचार करत होतो की आपण काही फाफडा बाहेर सडकीवर बसलेल्या लोकांना देऊया. अरे तू पागल आहेस? मी फक्त विचार करत होतो की काही लोकांची मदत होऊन जाईल. मला काही नाही माहीत. आणि हो, आणि आज नंतर जर तू कोणाला फ्रीमध्ये फाफडा दिलास तर मी तुला नोकरीवरून काढून टाकणार. पण सेठजी. आता जा, उद्या सकाळी ये. जय निघून गेला. प्रत्येक दिवसासारखं दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा जय कामावर आला आणि त्याने फाफडा विकणं सुरू केलं. परंतु तेवढ्यात तिथे एक भिकारी आला. मला खूप भूक लागली आहे, खायला काहीतरी द्या. समोर निघ, इथे काहीच नाहीये. मी खूप दिवसापासून उपाशी आहे मालिक, काहीतरी द्या. तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का? चल जा. सेठजी, तुम्ही यांना माझ्याकडनं फाफडा खाऊ घाला. अच्छा ठीक आहे, तू याला फाफडा खाऊ घाल आणि तुझे शिल्लक पैसे मी तुला देऊन टाकेन. तू उद्यापासून इकडे नाही यायचं. अमीरचंदने जयला नोकरीवरून काढून टाकलं. भिकारीने फाफडा खाल्ला आणि भिकारीने जयला सांगितलं, तू माझ्यासाठी स्वतःची नोकरी गमावली, तू असं का केलंस? मला याचं काहीच अफसोस नाही आहे, कारण भुकेशिवाय तुमचा जीव गेला असता. यामुळे मी नोकरी सोडणं ठीक समजलं. तर मग आता काय करणार? आता काहीच कळत नाही आहे. माझ्याकडे स्वतःचं घरसुद्धा नाही आहे. मी पण आता रस्त्यावर आलोय, बेघर झालोय. माझ्याकडे एक जादुई फायर फापडा मशीन आहे. तुम्ही सकाळी सकाळी का गंमत करत आहात? मी खरं बोलतोय, मी ही जादुई मशीन देण्यासाठी एका योग्य व्यक्तीला शोधण्यासाठी निघालो होतो. ठीक आहे, तू मला इथेच भेट, मी लवकरच जादुई फायर मशीन घेऊन येईन. भिकारी तिथून निघून गेला. जय सुद्धा इकडून तिकडे भटकत होता. आता टपरीवरती अमीरचंदला स्वतः काम करावं लागत असे, त्यामुळे अमीरचंद सुद्धा खूप त्रासला होता. मी पण रागा रागात कधी कधी जास्तच बोलून देतो. आता एकट्याला सगळं सांभाळावं लागतंय, एवढ्या साऱ्या ग्राहकांना कसं सांभाळू? मी उगाच चिंता करतोय. जय जेव्हा उपाशी राहणार आणि राहण्यासाठी जागा नाही मिळणार, तर तो स्वतः माझ्याकडे येणार आणि मला माफी मागणार. अमीरचंदला जयची मजबुरी लक्षात आली आणि तो खूपच खुश झाला. परंतु जय रस्त्यावरती एकटाच फिरत होता. हळूहळू संध्याकाळ झाली. जयला भूक लागायला लागली. आता भूक पण लागली, जेवण करून घेतो, पण रात्री कुठे जाणार? भिकारी सुद्धा परत आला नाही. जयजवळ अजून कोणताच मार्ग नव्हता. या स्थितीमध्येच रात्र झाली. आज रस्त्यावरच झोपावं लागणार आहे, एवढी थंडी पण लागतीये, पण आता काय करू शकतो? तेवढ्या जयला शोधत शोधत भिकारी आला. त्याच्या हातामध्ये एक मशीन होती. भिकारीला परत आल्याचं बघून जयला खूप आनंद झाला. मी तुला किती शोधलं, पण तू मला भेटलास नाही.
मला वाटलं की आता तुम्ही नाही येणार, त्यामुळेच मी तिथून निघून आलो. हे जादुई फापडा मशीन आहे, आता तू यामधून फापडा बनवू शकतोस. याचा उपयोग कसा करतात? आता तुझा मित्र राघव येतोय. अच्छा. हो, जे सगळ्यांची मदत करतात देव पण त्यांची मदत करतो. तेवढ्यात राघव सुद्धा तिथे आला. राघव तिथे एक टपरी आणि त्याच्यावर काहीतरी सामान घेऊन आला. हे सगळं काय घेऊन आलं? तो खूप चांगला फापडा बनवतोस, आता तू स्वतःचं दुकान उघडू शकतोस. काय खरंच? हो, आणि ही मशीन तुझी पूर्ण सहायता करणार. भिकारीने मशीन चालवून दाखवली. मशीन मध्ये त्याने फापडा बनवण्याचं सामान टाकलं. मशीन मधून आग जळायला लागली आणि लगेच दुसऱ्या साईडने फापडा बनून बाहेर यायला लागला. जय हे बघून खूपच आश्चर्यचकित झाला. हे कसं होऊ शकतं? ही जादू आहे आणि याच्या आगीने तुला थंडी सुद्धा नाही लागणार. तुला जेवढं वाटेल तेवढा फापडा बनवू शकतो. पण लक्षात ठेवशील, तुला असंच प्रत्येकदा इमानदार बनून राहून काम करावं लागेल. ठीक आहे, मी असा उपयोग सगळ्यांचं पोट भरण्यासाठी करणार. मी पण तुझ्यासोबत काम करू इच्छितो. हो, तुझं स्वागत आहे मित्रा. ठीक आहे, आपण उद्यापासून काम सुरू करूया. मी आता निघतोय, कोणा दुसऱ्याला पण माझ्या मदतीची गरज असू शकते. जय आणि राघवने भिकारीचे आभार मानले आणि भिकारी तिथून निघून गेला. दुसऱ्या दिवशी पासून जय आणि राघवने फापडा विकण्याचं काम सुरू केलं. सुरुवातीला कोणीच ग्राहक येत नव्हते. काय आपला फापडा विकला जाणार? अजून पण आपल्या फापडाबद्दल कोणाला माहित नाहीये, यामुळे येत नाहीये. मी सगळ्यांना सांगून येतो. राघवने फापड्याचा प्रचार केला. सगळे गरीब आणि श्रीमंत लोक जयच्या टपरीवर यायला लागले आणि त्याने एक मोठस दुकान खोललं. अमीरचंदची टपरी बंद झाली आणि तो खूप गरीब झाला. एका दिवशी अमीरचंद सुद्धा खूप भुकेलेला होता आणि त्याच्याजवळ पैसे नव्हते. तो जयच्या दुकानामध्ये फापडा खाण्यासाठी आला. माझ्याकडे पैसे नाहीये आणि मला भूक लागली आहे. काही प्रॉब्लेम नाही सेठजी, तुम्ही पोट भरून खा. अमीरचंद जयला बघून आश्चर्यचकित झाला. हो सेठजी, ही वेळ आहे आणि फिरून येतेच. अमीरचंदने फापडा खाल्ला आणि त्याला आपल्या चुकीची जाणीव झाली. जय आणि राघवने आपली सेवा चालूच ठेवली आणि हळूहळू दोघही खूप श्रीमंत झाले.